छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वाघनखा 19 जुलै रोजी साताऱ्यात दाखल होणार आहेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखांसाठी विशेष अशी व्यवस्था देखील सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याकाळी वापरलेली ही वाघनखा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील आणि त्याचबरोबर भारतातील नागरिकांना व्यवस्थित पाहता यावी यासाठी सिक्युरिटी पासून तिकिटापर्यंतची सोय नागरिकांसाठी कशा पद्धतीने करण्यात आली आहे, त्याचबरोबर येत्या 19 तारखेला या वाघनखांचे जंगी स्वागत सातारा जिल्हा प्रशासन त्याचबरोबर साताऱ्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या माध्यमातून कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याबद्दलची अधिकची माहिती घेणार आहोत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून. नियोजन या पद्धतीने केलेलं आहे की आपला जे म्युझियम आहे सताराचा त्याच्यामध्ये जे काही गोष्टीची आवश्यकता आहे ते सर्व तज्ज्ञाची माहिती घेऊन आपण सर्व तयार केलेली आहे. मागचे रविवारीलाही CMO ऑफिसमधून खडगे सर आले होते, त्याच्यासोबत डायरेक्टर आर्किओलॉजी पुरातत्व विभाग आणि डायरेक्टर कल्चर ते पण आलेले होते आणि त्याच्यासोबत मीटिंग पण झालेली आहे आणि त्याने जे काही सूचना दिलेली होती त्याच्यानुषंगाने आपण सर्व तयारी केलेली आहे. आपल्याकडे एकदा वाघनखा आला तर त्याच्यानंतर सर्व सिक्युरिटीबद्दल सुद्धा पोलीस विभागाने सिक्युरिटी ऑडिट करून दिलेलं आहे. माझी माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये 7 महिन्यासाठी वाघनखे राहणार आहे आणि ह्या दरम्यान आपण आपले जे सर्व शाळा प्रायमरी स्कूलपासून कॉलेजेसपर्यंत जे विद्यार्थी आहे त्याचे रोटेशनमध्ये आपण तिथे व्हिजिट ठेवणार आहोत. याच्याशिवाय जे जनरल पब्लिक आहे त्यासाठीही म्युझियम जे आहे ते ओपन राहतील, तिकीट सिस्टम राहणार आहेत आणि त्याच्यासोबत शिवाजी महाराजच्या काळाचे बाकी जे गोष्टी आहे काही हतियार आहे असे कॉइन्स आहेत त्या दरम्यानचे तशी गोष्टी म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून आपले महाराष्ट्राचा जे खूप मोठा इतिहास आहे त्या इतिहासाबद्दल लोकांमध्ये एक नवीन प्रकारची जाणीव निर्माण होतील आणि जी आपली नवीन पिढी आहे त्यांनाही कळेल की किती कष्ट करून आणि जे आपलं स्वराज्य आहे ते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये उभे केला होता. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके सातारा.